राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हडपसरमधील विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी बंदची हाक देण्यात आली. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचं आयोजन करण्यात आलं. त्याला हडपसर आणि मांजरी परिसरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान आमदार चेतन तुपे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने हडपसर गाव वेशीसमोर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी वानवडी ते हडपसर गाव मोर्चा काढून निषेध नोंदवलाय आणि त्यांनी बंदला पाठिंबा दर्शवला. यावेळी सर्व पक्षाचे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले होते. हडपसर मांजरी परिसरातील अनेक सामाजिक व्यापारी संघटनांचा बंदला आज पाठिंबा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. मांजरी बुद्रुक येथील अण्णासाहेब मगर उपबाजारात तसेच हडपसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. मांजरी बुद्रुक शेवाळवाडी येथील PMPL चे आगारही बंद करण्यात आले होते. याशिवाय गाडीतळ येथील PMPL च्या बस स्थानकात बसेस नसल्याने अगदी तुरळक गर्दी येथे दिसून आली. पुणे सोलापूर महामार्गालगत असलेली सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हडपसर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.